महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये सध्या कोविड काळात झालेला भ्रष्टाचाराचं प्रकरण जे आहे, त्या आरोप प्रत्यारोपांनी राजकारण जे आहे ते पूर्णपणे ढवळून निघालं आहे. कोविड काळामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपाच्या वतीनं, म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं आणि थेट भाजपाच्या वतीनं केला जातो आहे. आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं तक्रारी जे आहेत किंवा जे आहेत त्या पोलिसांकडे देखील करण्यात आल्या आहेत. आणि आता थेट या संपूर्ण प्रकरणामध्ये ईडी देखील उतरली आहे. ईडीनं या संपूर्ण घोटाळ्याच्या प्रकरणी चौकशी सुरू केली आणि एका आयएएस अधिकाऱ्याच्या कार्यालयांवर आणि घरावर दाढी टाकून त्यांनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जी आहेत ती ताब्यात घेतली. या अधिकाऱ्याबरोबर एका शिवसेनेच्या, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव देखील जोडलं जात आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून वारंवार त्याला चौकशीला बोलवलं जात आहे. नक्की हा व्यक्ती कोण आहे? सूरज चव्हाण म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत, सूरज चव्हाण हे ती व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तीला गेले 2 दिवसापासून ईडीनं चौकशीसाठी या ठिकाणी वारंवार जे आहे ते बोलवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नक्की सूरज चव्हाण कोण आहेत याविषयीची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला देखील आहे आणि अनेक जणांना आहे. नक्की सूरज चव्हाण यांनी काय केलं आहे ही जी माहिती आहे ती अनेक जणांना जाणून घ्यायची उत्सुकता देखील या ठिकाणी लागली. खऱ्या अर्थानं सूरज चव्हाण हे युवा सेनेचे पदाधिकारी असल्याचं बोललं जातं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, म्हणजे भायखळा या ठिकाणी शाखेवर एक पदाधिकारी म्हणून ते या ठिकाणी कार्यरत होते आणि युवा सेनेचं काम जे आहे ते भायखळा शाखेतून करत होते. पण काही दिवसानंतर थेट अनिल देसाई जे शिवसेनेचे तत्कालीन सचिव होते त्यांच्याशी त्यांची जी मैत्री आहे ती अनेक जणांना या ठिकाणी माहिती आहे. आणि एक अनिल देसाई यांचे शिष्य म्हणून सूरज चव्हाण यांनी काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू जे आहे ते शिवसेना भवनमध्ये त्यांनी प्रवेश जो आहे तो मिळवल्याचं माहिती जी आहे ती अनेक जण या ठिकाणी सांगताना आपल्याला दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या शिवसेना भवनमध्ये वेगवेगळी कामं असतील, म्हणजेच प्रेस नोट तयार करणं असेल किंवा इतर जी भित्तीपत्रकं असतील, आयटी सेल असेल, या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम जे आहे ते सूरज चव्हाण यांच्याकडे काही काळ जे आहे ते देण्यात आलं होतं. आणि हळूहळू ते काम जे आहे ते सूरज चव्हाण व्यवस्थापनाचं असेल किंवा शिवसेनेच्या या ठिकाणी पत्रकार परिषद होतील त्याचं व्यवस्थापन बघण्याचं काम जे आहे ते सूरज चव्हाण हे करत होते. पण कालांतराने युवा सेनेच्या एकूण कार्यक्रमांची जबाबदारी जी आहे, मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम होत होते किंवा आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या सभा होत होत्या त्यांचं नियोजनाचं काम जे आहे ते सूरज चव्हाण यांच्यावर देण्यात आलं होतं. आणि नक्कीच तो विश्वास जो आहे तो सूरज चव्हाण यांनी सार्थकता ठरवला होता. अनेक ठिकाणी दौरा उद्धव आदित्य ठाकरे यांचा दौरा कसा असेल हे एक ठरवण्याचं काम देखील सूरज चव्हाण हे करत होते. इतके अतिशय जवळचे पदाधिकारी म्हणून सूरज चव्हाण यांनी कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आपला ठसा जो आहे तो उमटवला होता. त्यानंतर खऱ्या अर्थानं सूरज चव्हाण हे नाव जे आहे ते चर्चेला कधी आलं, तर ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी सत्तेत आलं आणि मंत्रालयामध्ये अनेक वेळा सूरज चव्हाण यांची वर्तळ जी आहे ती 6व्या मजल्यावर आणि अनेक सचिवांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी सर्व पत्रकारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी असेल किंवा अधिकाऱ्यांनी ही त्या काळात अनुभवली होती. कारण ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण यांचं मुक्त वावर जो आहे तो या संपूर्ण मंत्रालयात होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक आमदारांना देखील सचिवांची वेळ मिळत नसेल पण सूरज चव्हाण यांना थेट अनेक सचिवांच्या कार्यालयामध्ये एंट्री असल्याचं देखील अनेकांनी त्या ठिकाणी पाहिलं होतं. आणि कुठेतरी सूरज चव्हाण आणि अधिकारी यांच्यामधले असलेले जे संबंध आहेत ते खरोखर चर्चेचा विषय जो आहे तो पत्रकारांमध्ये आणि संपूर्ण मंत्रालयामध्ये देखील होता. पण ती चर्चा जी आहे ती मंत्रालयाच्या बाहेर त्यावेळी कधीच गेली नाही. पण खऱ्या अर्थानं ही चर्चा जी आहे ती कोविड काळाच्या संदर्भातले जे गुन्हे आहेत ते पोलीस स्थानकामध्ये दाखल झाल्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईडीची कार्यवाही जी आहे ती सुरू झाल्यानंतर सूरज चव्हाण हे नाव जे आहे ते चर्चेत यायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. नितेश राणेंनी जर थेट आरोप केला आहे की सूरज चव्हाण हे जे आहेत ते आदित्य ठाकरेंचे अतिशय जवळचे आहेत आणि त्या संदर्भातली त्यांची चौकशी करावी ही मागणी जी आहे ती जशी नितेश राणेंनी केली तशी किरीट सोमय्याने देखील केली. खऱ्या अर्थानं या चौकशी जी आहे ती ईडी या ठिकाणी करेल. सूरज चव्हाण नक्की कोण आहे, त्यांची एकूण मालमत्ता कशी आहे, त्यांचे धागेदोरे आणखी कोणाची आहेत का, हा संपूर्ण जो आहे तो चौकशीचा भाग आहे. पण आता सध्या तरी नक्की सूरज चव्हाण हे नक्की कोण आहेत हे जे आहे ते अनेकांना या ठिकाणी जाणून घ्यायचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईडी जी आहे ती आपली कारवाई करेल. अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप जे देखील होत राहील. खऱ्या अर्थानं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर ईडीचे जे काळे ढग आहे
ते नक्की गरजतील की बरसतील हे काही कालावधीनंतर किंवा यावर अनेक राजकारण झाल्यानंतर या ठिकाणी कळेल. पण सध्या तरी सूरज चव्हाण यांची ईडी चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि वारंवार अनेक वाहिन्यांमध्ये किंवा अनेक माध्यमांमध्ये सूरज चव्हाण हे नाव आपल्याला वारंवार ऐकायला मिळतं.